करा ना हिचे व्हिडिओ बघून द्याला लाईक करा ना तुम 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 तुमडीचा गाणा तुमडीचा गाणा तुम्ही ऐकून घ्या ना सिंहगडावर फिरायला या सिंहगडावर। नमस्कारो मंडळी, आज मी आलेली आहे पुण्यात आणि या दोघी माझ्या पुण्याच्या मैत्रिणी म्हणजे या विदर्भाच्याच आहे। एकीने तर तुम्ही ओळखताच, हे प्रीती, जे आपण प्रीतीच्या गावाला गेलो होतो, आणि ही आहे मंजुषा। आम्ही तिघी जणी पण हॉस्टेलला होतो आणि आता या दोघी जणी पुण्यात राहते पण वेगवेगळ्या ठिकाणी राहते। आणि हिचं जे आहे ना हे नर्सरी गार्डनिंगमध्ये वगैरे वगैरे काहीतरी कोर्स का काय डिप्लोमा विप्लोमाचा डिग्री झाली। डिग्री बापा बापा, विदर्भाच्या लोकांची डिग्री होती होती आज बघ माई पण झाली आहे। तर ते महत्त्वाचं नाही, ते पण आम्ही काय दाखवू तेच सांगून राहिली। आज आम्ही दिवसभर आता असं हिंडाले निघालो आहे। आता हिंट कुठं जाईन माहिती, पण सध्या आम्ही ते हिच्यावाल्या त्या नवीन जॉबच्या ठिकाणी आलो आहे। नवीन जॉबच्या ठिकाणी आलेलो आहे आणि ते नर्सरी ते दाखवणार आहे आपल्याला। तर पाहून येऊ हिच्या डिग्रीनं म्हणजे किती अभ्यास केला येईन काय केला आहे ते जरा विचारून पाहू आता येईल आपण। चला तर हे तुम्ही माझ्या मागं बघू शकता, इथे नर्सरी आहे। नर्सरी आहे, लय शाईनी आहे, नाही असतेच विदर्भातले लोक शाईन आहे। तर हे प्लांट नर्सरी आहे आणि इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत। तर आता आपण प्लांट्स आहेत, सॉरी, आणि इनडोर आउटडोर सेमी शेडेड जे तुम्ही घरात लावू शकता, बाहेर लावू शकता, एअर प्लांट्स, हँगिंग प्लांट्स, सर्व प्रकारचे झाडं आहेत। नाही बोल ना तू। मीच बोलू? लॉक तुझं ना काय तर ते नाही बोलतो। अजून काय पाहिजे तुला? तुझं श्रुती तुला हे काय होय, हे नाही म्हणजे हे काय होय, बांबू आहे, बांबू झाड मी सांगतो। मॅजिक बांबू आहे, तो स्प्रिंग केलेला आहे। मॅजिक बांबू स्प्रिंग केलेला, हे काय म्हणजे रे? हे मॉस्टिक्स। मॉस्टिक्स हा, ते वेलीसाठी वेल व्यवस्थित गुंडाळून राहण्यासाठी ते बनवली असते। ते 120-250 आणि त्याच्यापण मनी प्लांट सारखे वगैरे वगैरे लावतात। वेली वेली वर्गीय अजून काय नसते। तर ठीक आहे मग आता हिचं काम करणार आहे आम्ही काय आहे तर, आणि हिचं काम झालं की आम्ही कुठंतरी जाणार आहे, मग तिथं तुम्हाला पण घेऊन जाणार आहे ना। बाय रफ बनू, भेटूच। हे आता आम्ही आलोय सिंहगड जवळ आणि आता हे प्रीती ते गाडी तिथं लावून राहिली आहे, दिसली काय तुम्हाला? लावून नाही राहिली, तिकीट काढून नाही, गाडी लावून नाही राहिली, गाडी तिकीट काढून राहिली, तिकीट काढून राहिली बघायला, प्रवेश शुल्क दुचाकी आणि गाडी चालवली। पहिल्या तर मी हेल्मेट लावून गाडी चालवली आहे आयुष्यात, त्यातल्या त्यात गॉगल आणि त्यातल्या त्यात मास्क आणि बम थकली आहे मी। आणि रस्ते तर इतक्या खड्ड्यान खुड्ड्याचे रस्ते, मला वाटतं विदर्भातच आहे असे रस्ते, पुण्यातही आहे, पुन्हा काही मोठं काही डेव्हलप नाही झालं रस्ते, डेव्हलप नाही झालं। दे बरं टिश्यू यायले दाखवतो किती तोंडावरचा मैला निघते तर। हो मग तुम्हाला पहा आता असं वाटून राहिलं असं, पण आता याच्यावर इतका धूळ आहे। थांबा आता तुम्हाला दाखवतो, हिचं काम म्हणजे इतकं राहते का ते पॅक पूक करून ठेवतो सगळं। किती वेळ लागून काढायला? ओपनिंग आहे ना या टिश्यू पेपरची आज। अच्छा, टिश्यू पेपरची पण ओपनिंग आहे। तर आम्ही आज आलो आहे सिंहगडले, आता तुम्हाला घेऊन चलतो वरतं, पाहू काय काय येतं। मी तर पहिल्यांदा सिंहगड पाहून राहिली, म्हणजे मी याच्या आधी पण आली होती पुण्यात, फिरली आहे मी याच्या आधी पुण्यात येऊन, पण सिंहगडले नाही आली आहे, आता पहिल्यांदा आली। बापा बापा, हो तुम्हाला दिसून नाही राहिलं वाटतं तरी चांगलं। आता काय एवढा वेळ लागला? तर हे मोड आहे माझ्या चेहऱ्यावरचा, तरी तर पूर्ण काढलाच नाही, म्हणजे अजून काढला नाही ना, अजून हिचा निघाच आहे। काय दादा, आज निवडणूक झाली का? अरे बरे, निवडणूक झाली आहे आणि या निवडणुकीत असा अख्खा गुलाल टाकणं सुरू आहे, सगळ्याच्या अंगावर टाकून राहिले बाबा, हे कोणाला काही ऐकून नाही राहिले। इथं ते ड्युटी करणाऱ्या लोकांवरही टाकून राहिले, त्यातल्या त्यात हे मंजू तर इकडे आली लपत लपत, त्याच्यामुळं आमच्या गाडीवरही पडला जरासा। अभे बेकार, ठरतो कुठे आपला चाबी? देवा चाबी,
पुण्यात जरी हिनं 7 वर्ष घालवली असन तरी इले कापड म्हणता येते फडकच म्हणते पोरगी. मी ओरिजिनल वराडी वाली आहे समजलं. बरं बरं ठीक आहे. गुलाल पात अरे बघ ट्रेकिंग करत येणार होतो आम्ही पण बाकीच्या सोबतच्या थकलेल्या असल्यामुळं आम्ही गाडी घेऊन वर आलो आणि आता आमची गाडी आम्हाला वर वर चढण्यास जरा प्रॉब्लेम देऊन राहिली आहे. तर आता आम्ही सध्या इथं थांबलेलो आहे, तुम्ही व्ह्यू पाहू शकता. आणि इथून 3 किलोमीटरवर सिंहगड आहे. तर आगे जायंगे आपण लोक. तर चलो फिर. तर मंडळी इथं आपल्याला प्रीतीचे 2 फ्रेंड्स भेटलेले आहे आणि हा आहे मोहन है ना. हाय. आणि हा आहे पीके विदाउट रेडिओ. नाही नाव आहे त्याचं. नाव सांग. पीके पुरुषोत्तम कुराडकर. कुराडकर. आणि हे प्रीतीचे फ्रेंड्स आहेत आणि सिंहगडला भेटले. तर आपल्या ब्लॉग मध्ये अजून 2 जण ऍड झाले. तर बसलेले आहेत पुढे 4-5 फ्रेंड बसलेले दाखवू शकतात. नाही 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 हे गंमत करून राहिली आणि आता आपण 5 जण मिळून जाणार आहे सिंहगडवर. यांच्यासोबत मी वेळेवर आली आणि ट्रॅकिंगला जायचं असलं तर सकाळी जावं लागतं. 9 किलोमीटर चढावं लागतं भाऊ. लय वाटत. किती किलोमीटर आहे? 9. सिंहगडची उंची किती आहे? खड्ड्यात गेली मला काय. 9 किलोमीटर म्हणजे किती म्हणजे 9000 मीटर आहे ते. 9000 मीटर आहे काय. एमपीएससी करणारे असे असते. सिंहगडची उंची किती आहे सांग. ते काका बसले ना तिथे पोलीस वाले त्यांना सांग. अरे बाबा हे ट्रेकिंग हे नाही. सिंहगडची उंची किती आहे? नाही मला गेली. दोन्ही एमपीसी यूपीसी करणार आहे. किती आहे? 1240. पोलीस 1240. इकडे घर घर पण दिसत आहे पण माझ्या मोबाईल मध्ये दिसून नाही राहिले. आणि आम्ही इथं याच्यासाठी थांबलो कारण आमची गाडी तिथं बंद पडली आहे. चालू होऊन राहिली. बाकीचे गेले वरती आणि इकडे बिचारा हा किक मारून मारून थकलाय. वाट लागली याची. वाट नाही. मार किक मार. देखो अभी गाडी लगेच चालू होणार. लगेच बंद झाली. लगेच चालू होते लगेच बंद होते. भाग मिल्खा भाग भाग. बंद पडली गाडी. मी सिंहगडाच्या रस्त्याने आहे. आमची गाडी बंद पडली एक, त्यामुळे आमचा एक पार्टनर गाडी आणायला गेला. ओ माय गॉड, एक गाडी तर वेगळ्याच प्रकारची होते. गाडी आली आहे मागणं. गाडी आली आहे. वेगळ्याच प्रकारची गाडी आलेली आहे. विथ हेल्मेट. गाडी 1 नंबरची क्लास गाडी आहे. 11 नंबरची गाडी. चढत नाहीये. गाडी चढत नाहीये. पोरीचे गॉगल लावतो. पोरीचे गॉगल. पोरगी पोराच्या वापर तिथे काय नाही. पोरीचे गॉगल लावतो. पोरीचे कपडे बघ. काकांचं खरं आहे. काका हे कपडे पोरीचे जीन्स वेगळे असते पण पोरीचे गॉगल. शेवटी पोराचे झाले ना. हा काका पोरी कपडे वापरायला लागले. लोक आमच्याकडे काकाचं हे आहे की पोरी पोरांचे कपडे घातले तर चालते पण पोरींच गॉगल लावलेला चालत का नाही पोरांना. तर ठीक आहे देऊन टाकू आपण. लाव मला फ्री दिला.
रिव्ह्यू नाही झाला, थोड्या वेळा परत घेणार आहे मी. मला गिफ्ट. आणि आता आम्ही इथं थकलोय, इकडे आलो पायथ्याशी आणि इथे आम्ही आता काकाकडचं चॉकलेट चॉकलेट वाला काय पिणार आहे जे काय येते. आणि त्या ज्या दोघी जणी येत वरती गेल्यात समोर गेल्यात, आता आम्ही पण हे एवढं पिल्यावर जाऊ है ना. एनर्जी आएगी अब हमारी इसमें. गाडी लोटून पैसे द्यायचे. लोक पण इथेच होते, आम्हाला वाटलं समोर गेले असतील. आळशी थोडं मी का घेतलंस ना आधी मी एक घोट पण पिली नव्हती, तिनं घेतलं माझं. उष्ट्या तोंडीनं उष्ट्या तोंडाची भीक मागून आणलेला तिनं. भीक मागायची काय गरज, तू येईन चोरून आणला चोटी कोणाचं. आणि हे नाही का बाकीच बंद पुणे दरवाजा 2. भाई देखो मी जिंकली काय माझं इनी सर्व मूड गमावलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो तुझ्या मूडचं माझ्या दर्शकांना काही घेणं देणं नाहीये. तो मी एंटरटेनमेंट करणार नाहीये, मी काहीच बोलणार नाहीये. तू अपेक्षा तरी बोलायला तुझ्याकडून हिच्याकडून एंटरटेनची अपेक्षा घ्यात असेल तर घे, पण माझ्या चिंता दे नाही तर नाही लावत मी. तिला बिना चष्म्याची आजोबा काय काय आहे तुमच्याकडे. अननस आहे. तुला दिसत नाही का हे काय. हे कैरी आहे, आवळा आहे, बोर आहे, हे काय चिंच आहे, पेरू आहे, काकडी आहे, वॉटर बॉटल आहे. उफ पोस दे की बोल रखी मी ते रेखी चिकी ही आहे प्रीती आणि ते आहे माझे मित्र. बस आणि हे प्रीतीचे मित्र. ओके हाय फ्रेंड, कशी आहात? सर्व निवांत ना? हाय बाय बाय. एका डब्यामध्ये 5 हात फुल करून भुक्कड नंबर 1 भुक्कड नंबर 2 हे जे दोघं आहेत हे मी ऐका 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 तुम्ही ऐका फक्त आम्ही दोघं ऐकू नका. थांबा आम्ही दोघं बंद करा, कान बंद करा, कान बंद. आम्ही फक्त दोघं आहेत, कान बंद करा, कान बंद. हे तिघ तुझी हेन डब्बा संपवला तिघी. हे तिघं पोरं आहेत, पोरं झाली आमच्या सोबत. नाही रे बाबा, या दोघी पोरी आहेत, पोरीची गॉगल लावतात. हे बघ हेडफोन तुटला तर माहिती नाही. हेडफोन गॉगल रे हेडफोन बी नाही कळत. हेडफोन मला गिफ्ट केलेला आहे. हे पण गिफ्ट कुठे केलेलं आहे माहितीये ना, आपण जेव्हा आईस्क्रीम घेत होतो ना तिथं मला गिफ्ट केलेलं आहे. इथे पायऱ्यात आणि या पायऱ्यातून इकडे पाणी आहे. बारव म्हणतात त्याला. बारव काय म्हणतात? बारव याला बारव म्हणतात. आणि हे काय होतं? हे पाणी वाचवण्यासाठी जेव्हा पावसाळा फक्त पावसाळ्यामध्येच पाणी भेटायचं, त्याच्यानंतर हिवाळा आणि हिवाळा उन्हाळ्यामध्ये पाणी वाचवण्यासाठी साठवण्यासाठीच हे एक तळ टाईप आहे. तळ टाईप बारव म्हणतात. बारव म्हणतात याला. बारव बिस्लरी पण आहे. काय इडी
झुणका भाकरी 0 रुपये, कांदा भजी 0 रुपये, वांग्याची भरीत 0 रुपये, बटाटा भाजी 40 रुपये, मटकी उसळ 30 रुपये, इकडे मसाला ताक पण 0 रुपये. आता आपण जाऊ तिथे मागायला 0 रुपयात. आम्हाला भाकरी 0 रुपयात पाहिजे. पैसे देणार 30 रुपये. कोणा मॅडम तुम्ही इकडे पैसे मागायला? काय मॅडम तुम्ही इतके चांगले कपडे घालता आणि भीक मागता? काय शोभा तुम्ही एक जागा तरी ठरवा ना मॅडम, भीक मागासाठी एक जागा तरी ठरवा ना तिथं. बस अगेव नाव आहे म्हणते या झाडाचं, पण या झाडावर वेगवेगळे नाव आहेत. हे पाहू शकता तुम्ही, इथे श्रावणी लिहिले, इथे रतन लिहिलेलं आहे, असं खूप काही. हे जे अपित्तर लोक आहेत ना, हे कधी कमी होतील काय माहीत, म्हणजे यांचे हे असे कामं कधी कमी होतील. कोंढाणेश्वर मंदिर, किल्ले सिंहगड, इकडे सूचना दिल्या आहेत, त्या मी वाचणार आहे आता. दादा ही ती जागा नाही आहे जे तू इथे लिहितोस. दादा गड किल्ले आपली आहेत, ती आपण सगळ्यांनी जपलीच पाहिजे. समोर आहे ना, उजळ येतो. हा सांग. अरे दिसत नाही ना आतमध्ये. हा सांग. जेव्हा शिवाजी महाराज यायचे तेव्हा घोड्यावर स्वारी करून यायचे, पण जेव्हा इथं पूर्ण इथे हे कडे असल्यामुळं घोड्यांना दुसरीकडे बांधण्यासाठी कुठं जागा नव्हती, तर त्याच्यासाठी मग इथं हे कोरून केलेले, एका दगडात हे कोरलेलं आहे सगळं. हा दगडा इथे दगड आहे पूर्ण ना, तर कोरून याच्यामध्ये घोड्यांची पागा होती, म्हणजे इथे घोड्यांना ठेवायचे, घोड्यांचा आराम इथे व्हायचा, घोड्याच्याने पण इथेच खायचे, आणि इथूनच घोडा रेडी व्हायचा महाराजांसाठी आणि बाकी सैन्यांसाठी. अब हम और आगे जाएंगे. इथे पर्यटकांना एक सूचना दिलेली आहे, समाधीमध्ये बिना मास्क शिवाय कोणी प्रवेश करू नये, गर्दी करू नये, आणि 5 मीटर वर कोणी थांबू नये. मास्क न घातल्यास, घाव लावल्यास, घातल्यास दिलंय पण न लावल्यास दंड पडेल. 3 मीटर मध्ये 5 जण आहेत आम्ही, आणि बोलते 5 मीटरच्या अंतरामध्ये एक जण राहा. इथं 5 जण ठीक आहे ना, ती जवळली आमच्या. बुटकाळा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या प्रदीर्घ लढ्यामध्ये साथ देणारे नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा म्हणजे सिंहगड मुघलांकडून केवळ 500 मावळ्यांच्या साथीने जिंकून घेतला. स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला सारून केवळ स्वराज्य निष्ठेपोटी बलिदान देऊन गड जिंकून दिला. या शूरवीर सरदाराच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून तानाजी मालुसरे यांनी देह ठेवला. त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांची समाधी बांधली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी जागरूकता निर्माण होण्यास सुरुवात झाली. याच काळात सिंहगडावर तानाजी मालुसरे यांच्या दुर्लक्षित समाधीकडे विविध शिवप्रेमी नागरिकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. ह्या परिसराचे सुशोभीकरण व समाधीची डागडुजी करण्याचे काम करण्यात आले. मागे एकदा मी येणार होतो सिंहगडवर, पण मी येऊ नाही शकली काहीतरी कारणांमुळे, आणि पण प्रीती आली होती आणि प्रीतीने मला फोन करून सांगितलं होतं, शुताई मी ढगात आहे, ढगात मी ढगात आली, ढगात चालून राहिली मी. तेव्हा पाऊस होता, धुके होते, है ना, आणि म्हणजे शुताई कसं मी ढगात आली, ढगात लंबा जोरात बोलत होती ना, आता लाजून राहिली ती. आजूबाजूला लोक ऐकिन या मुलींमुळे मी तुम्हाला अख्खा किल्ला फिरवू नाही शकून राहिली आहे, कारण तिला 7 वाजता घरी जायचंय. अरे जिंदगीचा लग्न, जिंदगीचा प्रश्न आहे, जिंदगीचा हिच्या लग्नाचा प्रश्न आहे. 7 ते 7:30 होणारा नवरा हिला भेटायला येतोय, मग तू यार व्हिडिओतून काढाल तर नाही लावशील ना मला ह्या सगळ्या गोष्टी? नाही नाही, तिथं टाकायचं, तिथं टाक, नवऱ्याचं नाव नको घेऊ फक्त. थांबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लास्ट टाइम आहे ना ते पोरग पाला आलो तुम्हाला इल पोरग पाल आलं होतं.
सह्याद्रीचे कडे आणि या कड्याच्या पायथ्याशी असलेला हा किल्ला, पायथ्याशी नाही हा वरती आहे किल्ले सिंहगड. कोण दिसते बे पाय ना खतरनाक, इतकं मस्त दिसून राहिलं ना इथून. तुम्हाला मज्जाक नाही सांगत, आता बजेट जरा कमी आहे आपल्याजवळ, मोबाईलचं शूट आहे म्हणून मी तुम्हाला असं डायरेक्ट डायरेक्ट दाखवू नाही शकत आहे. इतकं खतरनाक या यार, या तुम्ही सगळ्या किल्ल्यांना माहितीये का, माझं स्वप्न आहे की मला सगळ्या किल्ल्यांना किल्ले फिरून यायचं आहे, सगळे किल्ले पाहून यायचे. मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्याला प्रीती गाणं म्हणून दाखवणार आहे आणि ते गाणं स्पेशली तिच्यासाठी असणार आहे. आणि तुझं पूर्ण लक्ष तिकडे ठेव म्हणजे आपण व्हिडिओत सगळे जण आलं पाहिजे. प्रीती प्लीज, कम ऑन प्रीती, कम ऑन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, कम ऑन. तुम दुम 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 तुमडीचा गाणा, तुमडीचा गाणा तुम्ही ऐकून घ्या ना, पैसा पैसा करून हिचं लग्न करून द्या ना, हिचं लग्न करून द्या ना, हिचं लग्न करून द्या ना. बाबाचं नाव काय? अरुणराव. अरुणरावांना विचारू न घ्या ना, लग्नाचा हुंडा तुम्ही देसाल का म्हणा. लग्न जुळलं नाही हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे सध्या. आणि लग्न तर जुळूनच नाही राहिला पण नोकरी लागून नाही राहिली तिले. इकून तिकून लागली होती तर ते तिनं सोडली. दुसरी धरली, हाकलं ना, दुसरं धरलं. एवढी हिम्मत त्याची, मला हाकलं माझ्या भाऊजी तर त्याचा संसार चालू राहिला. हा मग अजून काही, अजून काही प्रीतीच्या जीवनात एकच दुःख आहे. कोण स्वतः स्वतः मरेल तेरे लाईफ मी कुठे दर्द आहे का भाई? दर्द अँग्री बर्ड, अँग्री बर्ड पुरा का पुरा दर्दी आहे. आणि इधर आईच्या गावात इधर दर्द दिखाई नहीं जाता, दिखाया नहीं जाता, होता इधर दिखाया नहीं जाता, आता नहीं. गाणं म्हणणार आहे मंडळी एक प्रीती. मन तुम 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 तुमडीचा गाणा, तुमडीचा गाणा तुम्ही ऐकून घ्या ना, व्हिडिओ बघून त्याला लाईक करा ना, हिचे व्हिडिओ बघून त्याला लाईक करा ना. तुम 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 तुमडीचा गाणा, तुमडीचा गाणा तुम्ही ऐकून घ्या ना. सिंहगडावर फिरायला या, सिंहगडावर फिरायला आलो आम्ही, सिंहगडावर फिरायला आलो. व्हिलॉग पाहून घ्या ना तुम्ही, व्हिलॉग पाहून घ्या ना. तुमडीचा गाणा, तुमडीचा गाणा तुम्ही ऐकून घ्या ना. व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर पण करा ना, व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर पण करा ना. सबस्क्राईब करा ना वायपीच्या व्हिडिओला, तुम्ही सबस्क्राईब करा ना वायपीच्या चॅनलला, तुम्ही सबस्क्राईब करा ना वायपीचे व्हिडिओ, तुम्ही लाईक करा ना तुमचं पण, तुम्ही ऐकून घ्या ना तुमडीच गाणा. तुम्ही विचारलं फक्त अभी मेरे मित्र तुम लोगों को, आम्ही मित्र तो अभी मेरे ये जो दोस्त लोग है वो तुम लोगों को दो चार ढंग की बातें सांगेंगे, तुम उस पे गौर करो. अभी ये तुमको सांगेंगे कि मेरे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, लाइक करो, कमेंट करो, कमेंट करो, व्हाट्सएप पे शेयर करो. एक ही बोलने का प्रयत्न था कि मेरे चैनल को बड़ा करो, है ना, बड़ा करो, बड़ा बड़ा करो, ऐसा बड़ा करो, मोटा मोटा करो. तो अभी हमको जो है ना आजू बाजू के लोग जरा जरा हंसन रहे है क्योंकि उनको लग रहा है कि मेरे को अर्धी हिंदी और अर्धी मराठी आती है. तो और कॉम्प्रेसर ही है वो हिंदी में. अभी मैं मेरी इंग्लिश और हिंदी स्टॉप इट करती हूँ. मराठी में बोलती हूँ अभी मैं, मराठी भी मेरे को अब बोलती आती नहीं तो मैं वराडी बोलती हूँ. वराडी बोला तो मंडळी मैं आम चैनल ले, तुम्ही लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा, व्हाट्सएप पर शेयर करा, फेसबुक पर शेयर करा, इंस्टा पर शेयर करा, जिथे नहीं तिथे शेयर करा पण करा. अनलाइक व्हिडिओ च्या तिथेच असं बटन दाबजा आणि बस, बाकी काही नाही. आता आम्ही बाय बाय म्हणतो, बरे बाय.